सो जसं डॉक्टर शालिनी म्हणाल्या, म्हणजे मला या प्लॅटफॉर्मवरती मी डॉक्टर शालिनी म्हणजे मी हे करते, पण त्या खरोखर मैत्रीण आहे आणि मी माझ्यासाठी त्या शालिनी म्हणूनच मला जास्त चांगलं वाटेल. डॉक्टर शालिनी म्हणजे मला खूप फॉर्मल होऊन असं दूर गेल्यासारखं वाटतं. जेव्हा मला त्या शालिनीने फोन केला आणि विचारलं की आम्ही लिंग समानतावरती आम्ही बोलतोय आणि वुमन स्पेशली वुमन याच्यावरती, तर मला त्यावेळेला प्रश्न पडला लिंग समानता म्हणजे काय, कारण आयुष्यामध्ये कधी लिंग समानता हा प्रश्नच आला नाही. घरी इतकं खेळीमेळीचं आणि इक्वॅलिटीचं वातावरण होतं की कधी असं वाटलंच नाही, म्हणजे भावामध्ये आणि माझ्यामध्ये कधी तफावत झालीच नाही. जे म्हणजे मला कपडे धुवायचे तर त्यालाही धुवायचे, सो मला हा प्रश्न माझ्या आयुष्यात कधी आलाच नाही. सो आज ऐकताना म्हणजे असं जेव्हा नंतर आयुष्यामध्ये वेगवेगळ्या घटना घडल्या त्यावेळेला लक्षात आलं की खरंच लिंग समानता हा प्रकार असतो म्हणून. आणि मग नंतर मग तुम्ही कुठल्या विषयावर बोलणार, तर मग वर्क लाईफ बॅलन्स, तर वर्क लाईफ बॅलन्स आणि ते पण मराठीमध्ये, तर पहिले गुगल मध्ये जाऊन वर्क लाईफ बॅलन्सचा मी गुगल ट्रान्सलेट करून मराठीत अर्थ काढला की काय त्याचा अर्थ होतो म्हणून, कारण इतकं वर्क लाईफ बॅलन्स आपल्या आयुष्यामध्ये असं काय म्हणतात रुजलेलं आहे. मग काम जीवनाचा, काम आणि जीवनाचा घोळ ताळमेळ असं आलं, मग मी म्हटलं काम जीवनाचा म्हणजे उगीच काहीतरी त्याचं मिसइंटरप्रिटेशन व्हायला नको म्हणून, मग मी त्याला म्हणतो त्याला आपण नोकरी आणि आयुष्याचा घोळ की ताळमेळ हे टायटल देऊया. सो खरं म्हणजे माझं नाव म्हणजे चिन्मयी देऊळगावकर, तसं काही जणांना सोपं वाटेल आहे पण काही जणांसाठी म्हणजे स्पेशली नॉर्थ इंडियामध्ये वगैरे खूप डिफिकल्ट असतं. सो मी चेन्नई चिन्मयी सांगते की क्लोज आहे आणि यू विल रिमेंबर मी बाय दॅट नेम. सो आपण स्टार्ट करूया. ही मी आहे म्हणजे सगळे वेगवेगळे रूप आहेत आणि ही फक्त मीच नाही, इथे अटेंड करणाऱ्या सगळ्या जणी याच रूपामध्ये आहेत. आपण एक उत्कृष्ट काम करणारे आहोत आपापल्या ठिकाणी, आपण ऍट द सेम टाइम सणवार करणारे, आपली संस्कृती पाळणारे आहोत आणि ऍट द सेम टाइम आपण खूप मजा करणारे पण आहोत, राईट. सो आपलीच ही वेगवेगळी रूप आहेत आणि या रूपांमुळेच आपण आहोत. याच्यामध्ये आपल्याला काही कुठलंही रूप जास्त आहे किंवा कमी आहे असं नको, या सगळ्या रूपांचा आपल्याला काय म्हणतात ताळमेळ ठेव वेचा, हेच आपल्याला हेच आपल्या आयुष्याचं गमक असतं, राईट. सो माझ्या इंट्रोडक्शन डॉक्टर शालिनी दिलं आहे, पण मी या इंट्रोडक्शन मध्ये मी फक्त अजून एक हे टाकते की आय एम अ प्राऊड डॉटर, आय एम अ प्राऊड वाईफ, आय एम अ प्राऊड मदर अँड आय एम ऑल्सो प्राऊड डॉटर इन लॉ, कारण ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा आपल्याला तितक्याच महत्वाच्या आहेत जेवढ्या आपण आपल्या आयुष्यामध्ये दुसरे अचीवमेंट सांगतो. सो हा जो आपला फोरम आहे याच्यामध्ये मला मोनोलॉग नकोय, मला डायलॉग पाहिजे. सो आपल्याकडे एक चॅटबॉक्स नावाचं बटन आहे, सो जर ते चॅटबॉक्स तुम्ही युज करा आणि तुम्हाला तुमच्यासाठी हॅपी म्हणजे काय, तुम्हाला व्हॉट इज सुख म्हणजे काय याच्या याची तुमची जी परिभाषा आहे, तुमची जी कल्पना आहे, तुम्ही टाईप कराल का? डॉक्टर शालिनी आपण मला कुठले उत्तर येते ते सांगू शकता त्यावर. हॅपी म्हणजे तुमच्यासाठी काय आहे? पीस ऑफ माइंड. पीस ऑफ माइंड, ओके. अजून हे सुंदर हास्य येण्यासाठी तुमचं तुमची काय परिभाषा आहे, कशामुळे तुमच्या चेहऱ्यावरती एवढं सुंदर हास्य येईल? मानसिक समाधान, मेंटल सॅटिस्फॅक्शन, सेल्फ फाइंडिंग, समाधानी आयुष्य. समाधान, राईट. सो ही समाधान जे आहे ना, आपले खूप समाधानची परिभाषा खूप वेगळी आहे. म्हणजे समाधानला माझं समाधान आणि तुमचं समाधान, किंवा तुमचं समाधान आणि अजून तुमच्या मैत्रिणीचं समाधान, या सगळ्याची परिभाषा खूप वेगळी आहे. आणि हे सगळं जर तुम्ही बघितलं तर काय म्हणतात, यू कॅन सी दॅट की किती गोष्टी आपण त्याच्यामध्ये समाधानाशी लिंक केलेल्या असतात. आपली फॅमिली असते, लाईफ असतं, ट्रीप असते, एखाद्या लिव्हिंग गोष्टी असते, एखादी आवडलेली गोष्ट हवी असते, फ्रीडम असतं, रिलेशनशिप असते, कितीतरी गोष्टी असतात ज्याच्याशी आपलं समाधान हे जुडलेलं असतं, बरोबर. आणि या सगळ्या गोष्टी त्या त्या वेळी येतात, म्हणजे असं नसतं की हे सगळं एकदम येतं. हे कधी कधी म्हणजे कधी खूप जास्त प्रमाणात असतं, कधी कमी प्रमाणात असतं, पण काय म्हणतो आपण मोर ऑर लेस आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये हे कुठे ना कुठे तरी येतं. आता याला धरून आपण समाधान कसं मानायचं ते आपल्या ते आपल्याला खरं ठरवतं की आपण व्हॉट डू वी रिअली मीन बाय बिंग हॅपी. सो ही आपली
फेज आहे बरोबर आपल्या म्हणजे बायकांची ही फेज आहे आणि प्रत्येक फेजचा एक चार्म आहे आणि चॅलेंजेस आहेत. मला ना फार पूर्वी एक SMS व्हॉट्सअप आला होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हणतात वेगवेगळ्या वयाच्या बायका आणि त्यांच्याशी असोसिएटेड जिओग्राफी कशी आहे हे त्यांनी त्याच्यामध्ये आलं होतं. ते एक छोटंसं वाचून दाखवते तुम्हाला की स्त्री जेव्हा 18 ते 22 वर्षाची असते त्यावेळेला शी इज लाईक आफ्रिका. त्याच्यामध्ये म्हणजे आफ्रिकेमध्ये म्हणजे कसं शी इज हाफ डिस्कवर्ड, शी इज हाफ वाईल्ड, शी इज फर्टाईल अँड शी इज नॅचरली ब्युटिफुल. जेव्हा ती 23 ते 30 या वयोगटातली असते तर शी इज लाईक युरोप, वेल डेव्हलप, ओपन फॉर कम्युनिकेशन अँड एस्पेशली फॉर समवन ऑफ रिअल व्हॅल्यू. वेन शी इज ऑफ 31 to 35 इयर्स ओल्ड वुमन इज लाईक ग्रीस. ग्रीस म्हणजे कसं जेंटली एजिंग पण स्टील वॉर्म. ओके 41 ते 50 वर्षाच्या वयोगटातली स्त्री इज लाईक ग्रेट ब्रिटन. तिला ग्लोरियस पास्ट असतो आणि ऍट द सेम टाइम कॉन्करिंग पण नेचर असतो, म्हणजे ग्लोरियस आणि कॉन्करिंग पास्ट असतो तिचा. 51 ते 60 वर्षाची जी बाई आहे ती इस्रायल सारखी असते. तिने खरोखर आयुष्य पाहिलेलं असतं, तिने खूप चुका केलेल्या असतात पण त्या चुका तिने परत म्हणजे रिपीट केलेल्या नसतात आणि ऍट द सेम टाइम तिला स्वतःची आणि कुळाची काळजी कशी घ्यायची हे पण चांगलं समजतं तिला. 61 to 70 वर्षीची जी बाई असते या वटोगटातली ती असते कॅनडा सारखी सेल्फ प्रिझर्विंग बट ओपन फॉर मीटिंग न्यू पीपल. 70 नंतरची जी स्त्री असते ती असते तिबेट सारखी, म्हणजे कशी वाईल्डली ब्युटिफुल, मिस्टेरियस पास्ट बट विस्डम ऑफ एजेस आणि ऍडव्हेंचरस स्पिरिट विथ थर्स्ट फॉर स्पिरिच्युअल नॉलेज. आणि या सगळ्या काय म्हणतात अवस्था आपल्याला इसेन्शियल आहेत, राईट? असं कुठेच आपण म्हणू शकत नाही की मला एकच अवस्था पाहिजे. या सगळ्या अवस्था आपल्याला महत्वाच्या आहेत. सो याच्यासाठी सायंटिफिकली जर आपण विचार केला ना तर मास्लोनी एक हायरार्की ऑफ नीड्स सांगितली आणि ही खूप सुंदर प्रकारे सांगितली त्यांनी. त्यांनी सांगितलंय की आपल्या बेसिकली 5 नीड्स असतात, म्हणजे ऍज अ वुमन स्पेशली जर आपण बघितलं सायकोलॉजिकल म्हणजे याच्या पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणणं. सो फर्स्ट जी नीड आहे जी बॉटम ऑफ द पिरामिडला आपल्याला दिसते ती बायोलॉजिकल आणि फिजिओलॉजिकल नीड आहे. ही बायोलॉजिकल आणि फिजिओलॉजिकल नीड म्हणजे आपल्याला चांगली झोप पाहायला हवी, आपल्याला चांगलं अन्न मिळायला. फिजिओलॉजिकल बोल रही सायकोलॉजिकल न सायकोलॉजिकल या. सो काही बरोबर sorry yeah so so these are the basic needs what we have. basic needs madhe safety needs pan yetat ja ata aplyala rajeshree ma'am ne sangitla tyacha security hai, health hai, finance ahe. ya basic needs zalyanantar aplyala psychological needs yetat, right? ani ya psychological needs madhe aplyala love, belonging, esteem या पायऱ्या असतात त्याच्यामध्ये. मग इथे आपण फ्रेंडशिप असू द्या, इंटिमसी, फॅमिली किंवा कनेक्शन असतात, आपली सोशल लाईफ, हे सगळं त्या आपल्या काय म्हणतात वर्तुळामध्ये येतं की आपल्याला सेन्स ऑफ बिलॉंगिंग ज्याला आपण म्हणतो, आपल्याला कोण आपल्या आपण कोणाला आवडतो, आपण कोणाला वॉन्टेड आहोत, आपल्यामुळे कोणाचं अडथळं आहे, हे सगळं त्या सेन्स ऑफ बिलॉंगिंग मध्ये येतं. मग येतं एस्टीम, ज्याच्यामध्ये रिस्पेक्ट आहे, स्टेटस आहे, रेकॉग्निशन आहे, स्ट्रेंथ आहे किंवा सेल्फ एस्टीम. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या आपल्या जसं आपण आयुष्याची पायरी पुढे चढत जातो या आपल्याला गरजा असतात. आणि नंतर जी लास्ट पायरी असते जी सेल्फ फुलफिलमेंट नीड, जी आपण आता सगळ्यांनी आपल्याला समाधान आयुष्य असतं पाहिजे आहे हे जे सांगितलं हॅपीनेस ती याच्यावरती आहे. मिटिंग वन्स फुल पोटेन्शियल इन लाईफ डिफरंट फॉर एव्हरी पर्सन, विच इज डिफरंट फॉर एव्हरी पर्सन. आणि या पायऱ्या आहेत आणि या पायऱ्या चढायच्या तेव्हा कुठे आपण लास्ट याला पोचतो, एकदम आपण शेवटच्या पायरीवर पोचत नाही, बरोबर? सो या पायऱ्या करताना आपल्याला कशा प्रकारे म्हणजे हे करावं लागतं. सो जर आपण वर्किंग वुमन किंवा वर्किंग मॉम जर आपण म्हंटल तर या ऍक्च्युली ना 4 प्रकारात आहेत. आणि म्हणजे आपण जर याला एक्स आणि वाय एक्सेस वर टाकलं तर जर एक्स एक्सेस घेतली की ज्यांच्यामध्ये विलिंगनेस टू से नो आहे, म्हणजे नाही म्हणायची धमक आहे, ही जर आपण एक लाईन घेतली. आणि दुसरी लाईन घेतली की जी ऑर्गनाइज्ड व्यक्ती आहे, ज्याच्यामध्ये डिसिप्लिन आहे, यात आपण ही वाय घेतली. म्हणजे एकीकडे आपल्याकडे धमक आहे नाही म्हणायची आणि दुसरं आहे आपल्याकडे ऍबिलिटी आहे काम करायची इन अन ऑर्गनाइज वे. या जर आपण 2 घेतल्या तर 4 गट पडतात. पहिला प्रकार आहे ज्याच्यामध्ये की ओके आय विल स्लीप वेन आय एम डेड, म्हणजे मी खूप काम करणार. तर या गोष्टी या ज्या आहेत आपण त्या एक एक काय म्हणतात एक एक स्टेज आपण बघू कशा आहेत या. जी सगळ्यात पहिली स्टेज आहे ती रोज कलर ग्लासेस,
ओके हे रोज कलर ग्लासेस म्हणजे काय की ज्याच्यामध्ये जिला नाही म्हणायची पण हिम्मत नाही आहे आणि ती अनऑर्गनाइज्ड आहे तिला काही डिसिप्लिन नाही आहे म्हणजे ही फेरी टेल सारखी एखादी काय म्हणतात तिच्या तिचं आयुष्याचा फेरी टेल सारखं असतं तिला ना धड नाही म्हणतायत ना तिला धड काम करता येत नाही ती सगळ्यांना खुश करायचा प्रयत्न करते ती व्यक्ती तिला तिच्या आयुष्यामध्ये काहीच स्वतःच नसतं तिला फक्त दुसऱ्यांना करायचं असतं म्हणजे खुश बघायचं असतं आणि हे जर करायचं ठरलं म्हणजे तुम्हाला नाही पण म्हणता येत नाही आणि तुम्ही ऑर्गनाइज पण नाही ना तर हे कसं चाललेलं आहे म्हणजे ही व्यक्ती आपण मराठीमध्ये ज्याला म्हणतो एक ना धड भाराभर चिंध्या या अशा कॅटेगरीमध्ये असते कारण हिला हिला माहितीच नसतं आपल्याला काय करायचंय आणि कसं करायचंय हिला कोणाला दुखवायचं नसतं सो या अशा व्यक्तींसाठी ना काही टिप्स आहेत ज्याला आपण आयुष्याच्या ताळमेळ म्हणतो ना तर या कशा टिप्स आहे यांनी ना ऍक्च्युली सपोर्ट हायर केला पाहिजे आता आपल्या सगळ्यांकडे काम करणाऱ्या बायका आहेत मी हा सपोर्ट नाही म्हणत हा सपोर्ट सगळ्यांकडे असतो पण खरोखर ज्याला आपण प्रोफेशनल टाइम मॅनेजमेंट किंवा प्रोफेशनल काय म्हणतात काउन्सिलिंग म्हणतो की नाही कसं म्हणायचं किंवा कामात डिसिप्लिन कसं आणायचं याचा प्रोफेशनल सपोर्ट घेतला पाहिजे डोंट कमिट टू एनी रिक्वेस्ट ऍट एनी ऍट यु नो इन द मोमेंट म्हणजे मी हो हो मी करील आहे म्हणजे हे जे आहे चाललेलं आहे की समोरच्याला दुखवायचं नाही स्टॉप दॅट पर्सनल ऑर्गनायझेशन सिस्टीम पाहिजे आणि मुख्य म्हणजे या व्यक्तीने एका ठिकाणी एका कॅलेंडर म्हणा किंवा एखाद्या नोट पॅड वरती तुम्ही काय कमिटमेंट केले आहेत हे डॉक्युमेंट करायला पाहिजे डॉक्युमेंट याच्यासाठी की ते तुम्हाला देन आठवतं की आपण ह्या गोष्टी कमिट केलेल्या आहेत कारण इथे आपण सगळीकडे पसरलेलो असतो ही झाली पहिली कॅटेगरी दुसरी जी कॅटेगरी आहे ती आहे याची म्हणजे लो विलिंगनेस टू से नो बट हाय ऑर्गनायझेशन म्हणजे मला नाही म्हणायचं नाही पण माझ्यामध्ये कॅपॅसिटी आहे ही जी व्यक्ती असते ना ही जी म्हणजे ही जी स्त्री असते ना ही 110% काम करते म्हणजे हिला काय म्हणतात हिला नाही म्हणता येत नाही पण तिला नाही म्हणता येत नाही कारण तिची स्वतःवरती खूप म्हणजे तिचा कॉन्फिडन्स असतो की मी हे करू शकते आणि मला हे सकाळी 10 वाजायच्या आत करायचंच आहे की दिवसभराची कामं मी 10 वाजायच्या आत संपवते मला ना कसलंही फेल्युअर चालत नाही असं मला चालणारच नाही की हे माझ्याच्यानी होत नाही इम्पॉसिबल हा वर्ड माझ्या याच्यातच नाही मी करू शकत नाही हा हा शब्दच माझ्या डिक्शनरीत नाही ही बाई आहे ना ही जी स्त्री आहे शी इज नथिंग लाईक अ बर्निंग कॅन्डल फ्रॉम बोथ द एंड्स राईट कारण ती या त्याच्यामध्ये स्वतःला इतकं ती स्वतःला त्याच्यामध्ये काय म्हणतात आपण म्हणतो ना पिसल्या जाते आहे की तिला कळतच नाही आहे की ती तिचं आयुष्य याच्यातनं म्हणजे जगत नाही आहे ती ती कुठलीच व्यक्ती याच्यामध्ये तिला म्हणजे शी फील्स दॅट शी इज अ सुपर वुमन आणि माझ्यासारखी मीच आहे अगदी सो अशा व्यक्तींसाठी एक काय म्हणतात टीप आहे या व्यक्तींनी ना एक जसं बाकीच्या गोष्टींचं स्केड्युल असतं ना काम करायचं तसं स्वतःचं रिलॅक्सेशनचं पण स्केड्युल ठेवायला पाहिजे स्वतःच्या रिलॅक्सेशन अपॉइंटमेंट पाहिजे मग हे रिलॅक्सेशन अगदी ब्युटी पार्लरमध्ये जाणं असो किंवा स्वतःचं एखादं गाणं म्हणणं असो किंवा स्वतःच्यासाठी एखादं कुठली हॉबी करणं असो कसलंही असो दे पण ते रिलॅक्सेशनची तशी बाकीच्या गोष्टीची अपॉइंटमेंट आहे तशी त्याची अपॉइंटमेंट असली पाहिजे दुसरी गोष्ट कुठल्याही 3 ऍक्टिव्हिटीज उचलायला पाहिजे ज्या तुम्ही नाही म्हणू शकाल ज्याच्यासाठी तुम्ही आउटसोर्स करू शकाल ज्या तुम्ही सांगू शकाल की ओके मला हे नाही करायचं या 3 ऍक्टिव्हिटीज तिथे पिकअप झाल्या पाहिजे आणि तिसरी गोष्ट म्हणजे कुठल्या 3 टॉप प्रायोरिटीज आहेत इवन ॲट वर्क अँड इवन ॲट होम आणि त्या गोष्टी म्हणजे माझ्यासाठी या स्त्रीसाठी महत्वाचं आहे की मी कशाला नाही म्हणजे कुठली गोष्ट मी नसती केली तर चाललं असतं आणि कुठली माझ्यासाठी टॉप प्रायोरिटी आहे या गोष्टी या स्त्रियांसाठी महत्वाच्या आहेत जेव्हा या स्त्रिया हे या ज्या टिप्स फॉलो करतील तेव्हा त्यांच्यासाठी तो ऍक्च्युअली ताळमेळ बसेल आता आपण तिसरी कॅटेगरी पाहू आणि ही तिसरी कॅटेगरी या हिचं नाव आहे व्हाईट फ्लॅग गमत वाटते ना व्हाईट फ्लॅग कधी युज करतो आपण व्हाईट फ्लॅग कधी युज केला जातो म्हणजे व्हाईट फ्लॅग कोणी युज केला तर आपण काय म्हणतो चॅटबॉक्स मध्ये टाईप कराल डॉक्टर शालिनी आपण सांगू शकाल काय उत्तर येतात शरणागती शरणागती किंवा करेक्ट ऍब्सोल्युटली राईट सो ही व्हाईट फ्लॅग व्यक्ती आहे ही स्त्री व्हाईट फ्लॅग आहे म्हणजे काय आहे तिच्यामध्ये नाही म्हणायचं भयंकर धमक आहे ती नाही का म्हणते कारण ती अनऑर्गनाइज्ड आहे
ओके म्हणजे ही म्हणते ही थोडक्यात सांगायचं तर ही व्यक्ती ती आहे जिने गिव्हन अप केलाय जिने स्वतःला सरेंडर केलाय. सरेंडर करायचं कारण असं कदाचित हे पण असू शकतं की पूर्वी तिने या दोन्ही रूप अनुभवलेली आहेत पूर्वी हे दोन्ही रोल तिने प्ले केले आहेत पण आता ती थकली आहे तिला आता नकोस वाटतंय सगळं आणि ती सांगते कदाचित मी म्हणजे माझ्यासाठी आता हे सगळं ठीक आहे माझ्या काय फरक पडतोय म्हणजे अशा याच्यामध्ये ती आहे व्यक्ती. आणि पण ही व्यक्ती आहे ना ही स्त्री हिने जरी सरेंडर केलंय तरी ही खुश नाही आहे. ही का खुश नाही आहे कारण तिने स्वतःचं अस्तित्व प्रणाला लावलंय आणि ह्या अस्तित्व प्रणाला लावताना तिने स्वतःची ओळखच ती विसरली. ती शी हॅज ऍब्सोल्युटली टेकन आउट द मीट फ्रॉम द सबस्टन्स. मग तुम्ही जिथे स्वतःची तुमची ओळख नाही जिथे स्वतःच तुमचं काय म्हणतात स्वतःसाठी तुम्ही जगले नाही तर मग तिथे तुम्ही कसे खुश व्हाल. त्या अशा व्यक्तीसाठी तिला म्हणजे आणि काय होतं जेव्हा ही व्यक्ती आपण जर वर्क पॉइंट ऑफ व्ह्यू मधनं जर बघितली ना तर तिला असं समजलं जातं की ही टीम प्लेअर नाही आहे. ही का टीम प्लेअर नाही आहे कारण शी इज नॉट विलिंग टू गो दॅट एक्स्ट्रा माइल. ऑर्गनायझेशन मध्ये प्रमोशन साठी किंवा एखाद्या अचीवमेंट साठी एखाद्या रेकॉग्निशन साठी फक्त दिलंय तेवढं काम चालत नाही. ते कोणी करतं आणि त्यावेळेला तुमचं परफॉर्मन्स रेटिंग 2 किंवा 3 अशाच कॅटेगरीमध्ये असतं. परफॉर्मन्स रेटिंग 3 पुढे किंवा जातं जर आपण 5 स्केल घेतली तर ज्यावेळेला ऑर्गनायझेशन मध्ये दिसतंय की यू आर गोइंग एक्स्ट्रा माइल टू डू समथिंग विच इज नॉट प्रॉबेबली एज अ पार्ट ऑफ युअर टायटल विच इज नॉट पार्ट ऑफ युअर रोल. म्हणजे आज आता फॉर एक्झाम्पल आपण डॉक्टर शालिनींचं जर आपण एक्झाम्पल घेतलं तर शी इज अ प्रोफेसर इन आयसीटी शी कुड हॅव बीन जस्ट ऑन हर रोल ऑफ टीचिंग बट धिस इज समथिंग जे इतकं वेगळ्या प्रकारचा हा ऑर्गनाइज केला गेलेला आहे. दिस इज समथिंग एक्स्ट्रा विच इज गुड विच इज शोईंग व्हॉट इज म्हणजे विच इज गुड फॉर द सोसायटल कॉज. सो अशा याच्यामध्ये ही जी व्हाईट फ्लॅग स्त्री आहे ना ही खूप मागे पडते आणि ती मागे पडते ती म्हणजे ती स्वतःही नाखुश राहते आणि ऑर्गनायझेशनला पण ती नको असते. मग अशा वेळी काय करायचं अशा वेळी या स्त्रियांनी तिच्यासाठी म्हणजे या स्त्रियांसाठी टिप्स आहेत. कुठली ह्या 3 म्हणजे आपण मी 3 याच्यासाठी म्हणते कारण या 3 अचीवेबल असतात. टॉप 3 प्रायोरिटीज ऍट वर्क अँड एज वेल एज होम. पण याच्यासाठी महत्वाचं काय आहे की यातली एक नवीन रिकरिंग ऍक्टिव्हिटी सुरू करायची. म्हणजे मला काहीतरी एक नवीन शिकायचंय. मला जर मी नवीन शिकली नाही वेदर मी कामाच्या जागी आहे किंवा घरच्या याच्यासाठी म्हणजे आम्ही प्रोफेशनल लाईफमध्ये आपण म्हणतो की दरवर्षी तुम्हाला काहीतरी एक नवीन क्वालिफिकेशन घ्यायला पाहिजे. प्रोफेशनल असू द्या पर्सनल असू द्या कुठलंही असू द्या पण एक काहीतरी नवीन गोष्टीची तुमच्यामध्ये भर पडली पाहिजे नाहीतर ते वर्ष वाया गेलं तुमच्यासाठी. सो त्या व्यक्तीच्या या स्पेशली या व्हाईट फ्लॅग रूपाच्या व्यक्तीसाठी हे महत्वाचं आहे. त्यानंतर तुमचं कोणी पण क्लोज पर्सन आहे ते क्लोज पर्सनला तुम्ही त्यांना काय म्हणतात त्यांना सांगा आणि त्यांच्याकडनं फीडबॅक घ्या की तुम्ही कसं करताय तुम्ही काम कसं करताय तुम्हाला काय करायला पाहिजे त्याच्या नोट्स बनवा. आणि हे तुम्हाला आपण म्हणजे कॉर्पोरेटमध्ये आपला तो 360 डिग्री फीडबॅक असतो. तो 360 डिग्री फीडबॅक पुष्कळदा निगेटिव्ह पण दिला जातो पण म्हणून मी हे 360 डिग्री फीडबॅक न म्हणता अशी व्यक्ती जी तुमच्या खरंच क्लोज आहे जी तुमची मैत्रीण आहे मित्र आहे कोणीही असो द्या तिच्याबद्दल त्यांना विचारा की मी काय करू शकते याच्यामध्ये म्हणजे मला खुश राहायचं आहे. कम आउट बी ओपन कारण डोंट गिव्ह अप दॅट यू आर नॉट अ व्हाईट फ्लॅग ऍट एनी पॉइंट ऑफ टाइम. आणि जी फोर्थ कॅटेगरी आहे ही फोर्थ कॅटेगरी जी आहे ती आहे हाय विलिंगनेस टू से नो आणि हाय लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. आणि तुम्हाला काय म्हणतात तुम्हाला आश्चर्य वाटेल की जी व्यक्ती नाही म्हणते आणि जी ऑर्गनायझर ती खरोखर म्हणजे हाऊ कॅन शी बी अ मास्टर इन रिअल सेन्स. म्हणजे आपल्याकडे अनफॉर्च्युनेटली ही जी पहिली कॅटेगरी मी दुसरी जी कॅटेगरी दाखवली ना आय विल स्लीप वेन आय एम डेड या व्यक्तीला सगळेजण सुपरमॉम म्हणतात पण ही ऍक्च्युली सुपरमॉम नाही आहे. सुपरमॉम कोण आहे माहिती किंवा सुपरवुमन कोण आहे ही योगा मास्टर. ही का सुपरमॉम आहे किंवा ही का सुपरवुमन आहे कारण हिला हिच्या प्रायोरिटीज माहिती आहे. हिने डिसिजन घेतलाय तिच्या प्रायोरिटी प्रमाणे. तिला माहिती आहे की मला कुठे थांबायचंय मला कुठे नवीन गोष्टी सुरू करायच्या आहेत. म्हणजे जर आपण घर म्हटलं तर तिला तिचं हेल्दी स्केड्युल माहिती आहे. तिला माहिती आहे मला हे खायचंय मला ही फिजिकल ऍक्टिव्हिटी करायची आहे मला हे योगा करायचंय मला हे शिकायचं आहे मला हे फॅमिली व्हेकेशन द्यायचं आहे मला माझ्या मुलांचा हा स्केड्युल आहे त्याला फॉलो करायचंय.
तिला सगळं माहितीये आणि तिने स्ट्रॅटेजिक डिसिजन घेतला आहे काही गोष्टी नाही करायचं आणि म्हणून ती त्याला सांगते की हे मी नाही करणार आणि ती कॉन्फिडंटली सांगते की मी हे नाही करणार म्हणून ती ज्या गोष्टीसाठी हो म्हणते त्यात ती फुल फ्लेश स्वतःला टाकते आणि त्या गोष्टी 100% करते आणि म्हणून ती स्वतःच्या बद्दल काय म्हणतात शी इज अट पीस विथ हरसेल्फ शी नोज हाऊ टू आउटसोर्स शी नोज हाऊ टू डेलिगेट तिला ते डेलिगेशन करण्यात आनंद आहे रादर दॅन डुईंग युअर सेल्फ गेटिंग वर्क डन करण्यात तिला आनंद आहे आणि तिला ती नॅक चांगली समजते म्हणून ती सुपर वुमन आहे आपल्याकडची डेफिनेशन ऑफ सुपर वुमन ती चेंज व्हायला पाहिजे वेन यू आर एबल टू गेट द थिंग्स डन आपण जे म्हणतोय समाधानी आयुष्य कशासाठी पाहिजे ती या कॅटेगरीतली सो अल्टिमेटली वी नीड टू बी इन द योगा मास्टर कॅटेगरी आणि यांना सुद्धा काही टिप्सची गरज आहे त्या टिप्सची गरज याची आहे की त्यांना काय म्हणतात रिमाइंड युअर सेल्फ की दॅट ओके येस ऍक्टिव्हिटीज पण तुम्हाला म्हणजे काय म्हणतात यू नीड युअर यु नो येस ऍक्टिव्हिटीज देन दे शुड स्ट्राईव्ह फॉर स्मॉल अमाऊंट ऑफ सेल्फ केअर म्हणजे छोटा छोटा हे असो म्हणजे कॉफी असो द्या अरोमा थेरपी असो द्या काही असो म्हणजे यु नो लुक ॲट इट अँड कार्व आउट वन डे टू फोकस ऑन द टास्क दॅट यू यु नो टेंड टू फॉल बाय अदर वेसाईड सो स्वतःची काळजी घ्या तर या स्वतःची काळजी जेव्हा आपण घेऊ म्हणतो ना तसं आपण बायकांना आपण टिपिकली म्हणतो की स्वतःची काळजी घ्या तर एक आठवतं की ओके रिलॅक्सेशन टाईम करा रिलॅक्सेशन टाईम म्हणजे आपण जसं सांगितलं की ब्युटी पार्लरमध्ये जा किंवा हे करा पण ऍक्च्युली रिलॅक्सेशन जे आहे किंवा स्वतःची काळजी रिलॅक्सेशन ना म्हणता मी युज केलेलं आहे स्वतःची काळजी सेल्फ केअर का आहे त्याचे 8 प्रकार आहेत पहिल्या प्रकारामध्ये म्हणजे काय म्हणतात जे मी 4 प्रकार आता डिस्प्ले करते एक आहे फिजिकल म्हणजे ज्याच्यामध्ये आपण शांतपणे झोप घ्यायचं स्ट्रेचिंग करा एक्सरसाइज करा हेल्दी फूड खा योगा घ्या रेस्ट करा एक्सेट्रा दुसरी सेल्फ केअर आहे टू हॅव इमोशनल बॅलन्स ज्याच्यामध्ये स्ट्रेस मॅनेजमेंट इमोशनल मॅच्युरिटी फॉरगिवनेस वगैरे येतात तुम्हाला माहिती असतील 4 हॅपी हार्मोन्स असतात आणि हे हॅपी हार्मोन्स आपली जी मगाची मी स्टेज सांगितली त्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारे ठेवतात म्हणजे डोपामाइन असतो ऑक्सिटॅसिन असतो त्यानंतर सिरोटिन असतो एन्डॉर्फिन असतो जे तुम्ही फिजिकल ऍक्टिव्हिटी केली तुम्हाला बरं वाटतं का बरं वाटतं कारण एन्डॉर्फिन रिलीज होतो कारण तो फिजिकल पेनशी रिलेटेड असतो पण जेव्हा तुम्ही कोणाला मदत करता किंवा तुमच्या मध्ये काहीतरी असं तुम्ही काहीतरी म्हणजे तुमच्यामुळे कोणाचं तरी चांगलं होतं त्यावेळेला तुमचा जो सॅटिस्फॅक्शन असतो तो जास्त वेळ राहतो का राहतो कारण सिरोटोनिन असतो जो लव्ह हार्मोन आहे म्हणजे ज्याच्यामुळे एक ट्रस्ट निर्माण होत असते सो दॅट दोज आर इमोशनल केअर्स मग आहे सोशल केअर ज्याच्यामध्ये बाउंड्रीज असतात त्याच्यामध्ये म्हणजे कम्युनिकेशन तुमचं एकमेकांशी बोलणं हा हा करून हसणं आपलं एक आहे ना मग आहे स्पिरिच्युअल केअर ज्याच्यामध्ये तुमचा वेळ त्याच्यामध्ये जो तुमचा स्वतःचा वेळ आहे तुम्हाला स्वतःला शोधण्याचा वेळ आहे आणि जे उरलेले 4 प्रकार आहे त्याच्यामध्ये पर्सनल आहे तुमची स्वतःची स्पेस आहे फायनान्शियल सिक्युरिटी आहे आणि वर्क रिलेटेड ऍक्टिव्हिटी ज्याच्या टाइम मॅनेजमेंट पॉझिटिव्ह वर्क प्लेस वगैरे ही आहे म्हणजे मला आता आपण जे काय म्हणतात राजेश्री मॅम जेव्हा सांगत होत्या माझ्या पूर्वीच्या ऑर्गनायझेशन मी पॉश कमिटीची चेअरपर्सन होते आणि त्याच्यामध्ये आमच्याकडे इतकं पॉझिटिव्ह वर्क प्लेस होता की पॉश कमिटी फक्त लीगल रिक्वायरमेंट आहे म्हणून आम्हाला एस्टॅब्लिश करावी लागली होती आणि ज्या वेळेला पॉश कमिटी एस्टॅब्लिश झाली तेव्हा ट्रेनिंग देण्यात आलं की असा शेक हँड करायचा तसा करायचा असा शेक हँडचा अर्थ असा घेतला जातो यु नो वाईट प्रकारे असा असो त्यावेळेला आम्हाला ऍक्च्युली कळलं की असे शेक हँड होत असतात इतकं आमच्याकडे पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट होतं सो बेसिकली सो म्हणजे लोकांना आनंद झाला पाहिजे जेव्हा आपण कामावरती येतो आहोत त्यावेळेला ओके सो आपलं गोल काय आहे आपलं गोल आहे बिईंग असर्टिव्ह असर्टिव्हला मराठीत आपण काय म्हणतो चॅट बॉक्स मध्ये टाईप करा असर्टिव्हचा मराठी अर्थ काय होतो सकारात्मक ओके व्हेरी क्लोज सो काय काय अजून आहे आन्सर ठामपणे मांडणे ठामपणे मांडणे बरोबर अगदी अगदी बरोबर हे केलं की आपलं गोल जे आहे ते बिंग असर्टिव्ह आहे आपल्याला अग्रेसिव्ह नाही बनायचंय बरोबर म्हणजे लिव्ह मी अलोन अदरवाइज मी हे करेल ना आपल्याला अग्रेसिव्ह नाही बनायचंय अग्रेसिव्हच्या नंतरची ठीक आहे तुम्ही म्हणा की मी अग्रेसिव्ह नाही आहे मग दुसरी स्थिती काय असते दुसरी स्थिती असते सबमिसिव्ह सबमिसिव्ह म्हणजे काय नम्रता
इतकं नम्रता की हा हा ठीक आहे चालेल, म्हणजे मी इतकं करेल, म्हणजे यू बिकम सो काय म्हणतात मॉडेस्ट दॅट की यू आर टेकन फॉर ग्रांटेड. सो आपल्याला ते पण नाही बनायचंय. ओके, कोऑपरेशन, थर्ड इज कोऑपरेशन की ओके सर लेट्स डू इट नाऊ. दिस इज डेफिनेटली अ वॉन्टेड फेस. पण ते काय म्हणतात ज्याच्यामध्ये ओके तुझं माझं रिलेशन आहे म्हणून मी तुझ्यासाठी करते, नाही तर मला हे करायचं नव्हतं. दॅट इज अ समथिंग लाईक अ कोऑपरेटिव्ह फेज. म्हणजे केलं जात आहे पण त्याच्यामध्ये दरवेळेला खुश असेलच असं नाही, म्हणजे विलिंगनेस असेलच असं नाही. आणि तिसरी जी स्टेट आहे ती असर्टिवनेस, आणि ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो खंबीरता. आपल्याला खंबीर बनायचंय, जे काही आपलं मत आहे किंवा जे काही आपल्याला हे करायचंय ते ठामपणे ते खंबीर त्याच्यावरती राहायचंय. राईट, सो बरेच तुम्हाला गुगलवरती मिळतील की काय हे करायचंय. सो याच्यातला या सगळ्या याच्यातला मला हा सगळ्यात मोठा जो पहिले सेंटेन्स आहे ना हा खूप आवडतो. हॅव करेज टू बी इम्परफेक्ट इट्स परफेक्टली फाईन. आपल्याला नाही बनायचंय परफेक्ट, इट्स ओके टू बी इम्परफेक्ट. आपल्या सगळ्यांमध्ये फ्लॉ असलेच पाहिजे आणि लेट्स एक्सेप्ट दोज फ्लॉज विथ ग्रेस. राईट, आणि देन व्हेरियस टिप्स फॉर टाइम मॅनेजमेंट. आणि ह्या टाइम मॅनेजमेंटवरती मला वाटतं एक सेपरेट लेक्चरच होईल की यु नो कसं हे करतात, कारण आजच्या ह्याच्यामध्ये सकाळी 5 वाजल्यापासून जी गरगर भिंगरी चालवते, स्पेशली या कोविड पिरियडमध्ये तर मला असं वाटतं की इतकं जास्त झालेलं आहे. मी जी तुम्हाला चौथी योगा मास्टर्सची सांगितले ना की ती बाई आहे जी सांगते ठामपणे की मला संध्याकाळी 7 फोन नाही करायचा. किती बाई आहे राईट, ती सांगते की माझं त्याच्यानंतर माझं आयुष्य आहे तसं हे टाइम मॅनेजमेंट. पण त्या पूर्वीच्या वेळामध्ये तिने इतकं तिचं काम परफेक्टली केलेलं आहे तिने स्वतः किंवा डेलिगेट करून की तिला ती त्याची पुढची गरजच पडत नाही. ओके, सो मला शेवटी हेच सांगायचंय की नोकरी आणि आयुष्य हा गोल नाही, याचा फक्त ताळमेळ ठेवायचा आहे. आणि हा कसा ठेवायचा हे आपल्या हातात आहे, याला कुठलाही एक फॉर्म्युला नाही आहे. कारण प्रत्येक सिच्युएशन प्रमाणे प्रत्येक परिस्थितीप्रमाणे आपण आपलं वागणं बदलतो, आपल्याला ते बदलायलाच पाहिजे. कधी एखाद्या गोष्टीला जास्त प्रायोरिटी येते कधी कमी येते, पण ओव्हरऑल त्याचा बॅलन्स इफ यू टेक अ वीक्स, म्हणजे डॉक्टर जसं सांगतात ना की बाळाचं वीकचा आधार काय म्हणतात पोषण पहा, तो किती एका आठवड्यात किती खातं ते पहा. एखाद्या दिवशी त्यांनी एक खाल्लंय दुसऱ्या दिवशी दुसरं खाल्लंय तर त्यांनी आज भातच खाल्लाय आणि पोळी खाल्ली आहे म्हणून रडू नका. तसं आहे ते की तुम्ही जर तुमचा पूर्ण लँडस्केप पाहिला तर तुमच्या लँडस्केपमध्ये सगळ्या गोष्टी फुलफिल झाल्या आहेत का हे बघा. हे झालं असेल तर तो ताळमेळ आपोआप असलाय. That's it from my side. Thank you so much. Over to you, Dr. Shalini. Wow, thank you so much, Dr. Chinmayi. What a beautiful explanation for managing career and life. नोकरी आणि आयुष्याचा खरंच गोल नाही, तो फक्त ताळमेळ आहे. आणि तुम्ही जे शेअर केलेले आहेत वेगवेगळ्या टिप्स त्यामधनं मला नक्कीच आशा आहे की आमच्या ऑडियन्सेसना ते खूप भरपूर उपयोगी पडेल. तर मी बघते काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता चॅट बॉक्समध्ये. कॅन यू गिव्ह सम टिप्स फॉर स्टुडंट्स टू मॅनेज मे बी देअर स्टुडंट लाईफ अँड रिअल लाईफ? ओके, मला ना आत्ताची जी ही आत्ता स्पेशली ही 2020 जी स्टुडंटची जी जनरेशन आहे ना, मला खूप यांचं कौतुक वाटतं. कारण ही ती आहे की ज्यांनी काय म्हणतात ते धड बाहेर पण आले नाही आहे, आणि ऍट द सेम टाइम या पॅन्डेमिकमुळे त्यांना त्यांचं भविष्याच्यामध्ये आता काय आहे हे ग्रास्त आहे. आत्ता मगाशी जेव्हा डॉक्टर राजश्री यांनी सांगितलं की आम्ही पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंटला किंवा यांना आम्ही रुरल एरियामध्ये जाऊन काम करायला सांगतो आणि त्यांना आम्ही टिप्स देतो, काय म्हणतात ना जसं तुम्ही स्टार्ट केलं की ज्ञानदान हे श्रेष्ठ दान आहे. आत्ता या स्टेजला मला माहितीये की पैसे कमवणं ही प्रायोरिटी आहे, पण ही परिस्थिती कदाचित फेवरेबल नाही आहे किंवा कदा काही लोक त्याला तेवढे लकी नाही राहणार नाही आहेत की आपल्याला इमिजिएटली जॉब मिळतोय किंवा मिळाला तरी पण त्या. कॅन यू स्टॉप शेअरिंग युअर प्रेझेंटेशन सो दॅट वी कॅन सी यू. शुअर शुअर शुअर, सॉरी. सो या सगळ्या याच्यामध्ये ना तुम्ही स्वतः तुम्ही जितकं काय म्हणतात ज्ञानदान कराल ना, ते स्टुडंटला असू द्या, रुरल असू द्या, सोसायटीला असू द्या, दॅट इज गोइंग टू टेक यू इन अ डिफरंट पॉझिटिव्ह वे. अँड ट्रस्ट मी दिस एक्सपिरियन्स विल नेव्हर गो वेस्ट. हा जो तुमचा अनुभव राहिलाय आणि हा तुम्हाला खूप पुढे आयुष्यामध्ये घेऊन जाईल. सो फक्त
काय म्हणतात वेबिनार अटेंड करा, जरूर करा, इन्फॉर्मेशन मिळालीच पाहिजे. नवीन नवीन काय गोष्टी आहेत, पण आता जसं सरकारने या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये स्कीम्स काढलेल्या आहेत किंवा नवीन नवीन पॉलिसी आहेत, आपण याचं अनालिसिस करून किंवा हे करून लोकांना, कारण नुसत्या काढल्यात माहिती आहे पण ते ऍक्च्युअली ज्यांच्यासाठी काढल्या त्यांना माहिती नाही आहे. सो कॅन बी डू समथिंग फॉर देम. नुसती इन्फॉर्मेशन दिली तरी सुद्धा खूप चांगलं आहे. जे माझं म्हणणं आहे की हा जो वेळ आहे हा सरकारने लावा, तुम्हाला ज्या प्रकारे वाटतं त्या प्रकारे. डॉक्टर चिन्मयी, ऑडियन्सेसना तुमचं भाषण खूप आवडलेलं आहे आणि त्यांना तुमची पीपीटी पण भरपूर आवडलेली आहे, तर ते विचारत आहेत की कॅन दे गेट दिस पीपीटी बाय ईमेल ऑर कॅन वी शेअर. ऑफकोर्स, ऍब्सोल्युटली. मी आपल्याला मेल करते डॉक्टर शालिनी, कारण आपल्याकडे रजिस्ट्रेशन आहे, सो आपण हे पाठवू शकता. ओके, नक्कीच. थँक्यू सो मच. एक प्रश्न आहे, ग्रामीण वुमन्सला हा प्रश्न पडतो का की कसं नोकरी आणि ताळमेळ करायचा? खूप सुंदर प्रश्न आहे हा. खरंच, अगदी खरं आहे. मी नोकरी मी कदाचित आपण ना नोकरी हा शब्द यूज करतो आहे फ्रॉम अ जॉब पॉइंट ऑफ व्ह्यू. मी नोकरी न म्हणता मी प्रोडक्टिव्हिटी किंवा स्वतःचा फायनान्शियल इंडिपेंडन्स म्हणेल आहे, की जिथे तुम्हाला जे पाहिजे जे तुम्ही करता आहात त्याच्यातनं तुम्ही फायनान्शियली इंडिपेंडेंट आहात का. नोकरी इज व्हॉट? नोकरी सॅटिस्फाईंग युअर इंटेलेक्च्युअल हंगर अँड युअर फायनान्शियल हंगर. जर ही आणि हे कुठल्या फॉर्म मध्ये करायचं हे त्याच्यावरती आहे, राईट. सो जर ग्रामीण वुमनला जर तिने चांगले केलेले पदार्थ करून तिला विकायचं आहे, तर ती शी सॅटिस्फाईंग अन इंटेलेक्च्युअल, आय मीन हर प्रोडक्टिव्हिटी, शी इज बिकमिंग फायनान्शियल इंडिपेंडेंट, राईट. सो नोकरी म्हणून नाही, पण फायनान्शियल इंडिपेंडन्स इज इम्पॉर्टंट अँड युअर फुलफिलिंग युअर हंगर इज इम्पॉर्टंट. भूक कशाची आहे ते महत्वाचं आहे. अगदी सुंदर. आणि म्हणजे पुढेही याच्या पुढेही जाऊन मला कमेंट करावा वाटतो की तो प्रश्न स्त्रीचा आहे, मग ती ग्रामीण असो की शहरातली असो, तिचा कामाचा लोड तेवढाच आहे. ग्रामीण भागातल्या स्त्रीला पण स्वयंपाक करावा लागतो, मग ती नोकरीला जाण्याच्या ऐवजी ती जाईल शेतामध्ये, मग शेतामध्ये गवत कापून आणणे किंवा शेतीचे काही कामं करणे, तर तिला त्याच्यासाठी तर नक्कीच म्हणजे मल्टी टास्किंग राहावंच लागत असेल. तर yes, there is one more comment. I like the classification of women and I have started classifying myself and my friends while listening to you. This is from Sangeeta Nayak. Thank you so much. You have given really very good information. Thank you so much. So we are all really fortunate to listen to you, Dr. Chinmayi.